नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेटसअप खबर बातमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठवाड्यातील सामाजिक असंतोष हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. सतत सामाजिक तणावामुळे मराठवाडा मागास राहिलेला आहे की मराठवाडा मागास असल्यामुळे तो सामाजिक तणाव वारंवार आपल्या समोर येतो हे खरं शोधाचाच विषय आहे. आता जो जे निमित्त आहे ते निमित्त आहे मराठा विरुद्ध ओबीसी. असा जो एक सामाजिक तणाव लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दिसला आणि त्याची पुढची पायरी आता त्या पद्धतीनं नेते देखील बोलू लागलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की 80-90च्या दशकामध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरनं मराठा विरुद्ध दलित असा एक सामाजिक तणाव मराठवाड्यामध्ये तो पाहायला मिळालेला होता. तो तणाव जवळपास 15-20 वर्ष सुरूच होता. 1990 नंतर मुस्लिम विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचा तणाव मराठवाड्यानं सहन केला, अनुभवला. आणि त्यानंतर आता गेले वर्ष दीड वर्ष मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि जशीजशी लोकसभा निवडणुकीचे वारं फिरू लागलं, टप्पे मतदान जवळ येऊ लागलं, तसतसं हे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आणि हे आणखीन कमी न होण्याचं कारण असं आहे की आता पुढच्या 4-5 महिन्यामध्येच विधानसभेच्या देखील निवडणुका आहेत. त्यामुळे हे जे सगळं हे दोन टोकं जी मराठा आणि ओबीसींमध्ये पडलेली आहेत ही अतिशय धोकादायक आहेत. आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत हे वातावरण आणखी तणावाचं देखील राहू शकतं. याला एक कारण घडलेलं आहे. ते कारण तुम्ही लेटसअपवर तुम्ही पाहू शकता की आम्ही शिवसेनेचे खासदार आणि आता परभणीमधनं शिवसेनेकडेच उभे असलेले संजय उर्फ बंडू जाधव यांची मुलाखत लेटसअपने घेतलेली होती. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला देऊ. ती मुलाखत जरूर ऐका. आणि त्यांनी सरळसरळपणे थेटपणे असं सांगितलं की मला फक्त मराठ्यांनी मतदान केलं, ओबीसींनी मला फारसं मतदान केलं नाही. खरे तर जो कोणी एक समंजस राजकीय नेता आहे, जो कोणी ज्याला पुढचं भविष्य आहे, तो नेता असं कधीही म्हणणार नाही की मला एका विशिष्ट समाजानंच मतदान केलेलं आहे. पण मला वाटतं बंडू जाधव हे म्हणण्याचं धाडस दाखवत आहेत. याचा अर्थ त्यांना माहिती आहे की ओबीसी आपलं काही वाकडं करू शकत नाहीत. किंवा दुसरा जर कोणी ओबीसी नेता असेल त्याला जर असं वाटलं की नाही मला फक्त ओबीसी मतांचीच गरज आहे, इतरांची काही गरज नाही, आणि असं तो जर बोलू लागला तर हे आणखीन एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकेल. कारण खरोखरीच अशा एका विशिष्ट समाजाच्याच मतांच्या बळावरती राजकारणामध्ये कोणी पुढे जाऊ शकत नाही. तरी बंडू जाधव असं बोलतायत याचा अर्थ त्या परभणीमधलं जे ध्रुवीकरण आहे ते आपल्या लक्षात येऊ शकेल. परभणीमधली निवडणूक तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपतीचे अध्यक्ष महादेव जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी झालेली होती. आणि साहजिक भाजपनं जो प्रयत्न केलेला होता तो माधव अशा सूत्राचा प्रयोग केलेला होता की माळी धनगर वंजारी अशा पद्धतीचं काहीतरी एकत्रीकरण आपण करावं आणि त्याच्या तोडीला मग मराठा मताचं ध्रुवीकरण झालं असं सगळं वरवर दिसणारं गणित आहे. पण मला हे मतांच्या गणितापेक्षाही जी सामाजिक विन ज्या पद्धतीनं राजकीय नेते विस्कळून टाकत आहे ते जास्त धोकादायक आहेत. याला निमित्त घडलेलं आहे ते मनोज जरंग यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन. आता खरोखरीच आरक्षण हा ज्याच्या त्याच्या भावनेचा मुद्दा आहे, ज्याच्या त्याच्या आवश्यकतेचा मुद्दा आहे. पण एखाद्याच्या ताटातलं वाढून घेणं हे दुसऱ्याच्या ताटातलं आपल्याकडे काही आक्रमकतेनं मागून घेणं आणि ज्याची खरोखरीच ज्या एखाद्या सवलतीचा ज्या एखाद्या योजनेचा लाभ मर्यादित लोकांसाठीच आहे आणि त्या मर्यादेपुरतंच ते जर आरक्षण लागू राहणार आहे तर त्या एवढ्याशा त्या गोष्टीसाठी इतकी दुफळी आपल्या समाजामध्ये पडणं गरजेचं आहे का? तुम्हाला हे माझं विधान थोडंसं धाडसाचं वाटेल पण राज्य सरकारच्या ज्या काही नोकऱ्या आहेत म्हणजे मनोज जरंग यांची जर आपण मागणी पाहिली तर त्यांना राजकीय आरक्षण नको आहे. मी सुरुवातीची मागणी तरी तशीच होती आणि त्या राजकीय आरक्षणाच्या ऐवजी आम्हाला मराठ्यांना तुम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या आणि त्यानुसारच मराठा आरक्षणाचा देखील GR 5 झालेला आहे. अर्थात त्याच्यावर पुन्हा आता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. पण मराठ्यांना राजकीय आरक्षण नको आहे ही सुरुवातीपासूनची भूमिका होती आणि जे हवं आहे ते सरकारी नोकऱ्यांमध्ये हवं आहे असं साधारणपणे एक समज होतो. आणि सरकारी नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये असे किती निघतात तर वर्षाला 1-1.5 लाख निघू शकतात आणि त्यातही या आरक्षणाचा लाभ घेऊन मराठा युवकांना किती नोकऱ्या मिळू शकतात तर तो आकडा 5-10 हजाराच्या वर काही जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि याशिवाय EWC देखील आरक्षण मराठा समाजाला अवेलेबल आहे. तरीही या आरक्षणाच्या मागणीच्या नावाच्या निमित्तानं जो काही मराठवाड्यानं गेले 7-8 महिने जो काही एक संघर्ष पाहिलेला आहे तो खरोखरीच अनाठायी आहे असं वाटू लागलेलं आहे. म्हणजे सामाजिक बहिष्काराच्या देखील घटना
याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळाल्या. याच्यावरती मर्यादित राहिली नाही तर काही नेत्यांची घरं जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलेली होती, याच्यामध्ये काही राजकीय षडयंत्र होतं का काय होतं का, हे सगळं अजून पोलीस तपासाचा सगळा भाग आहे. पण आता हे जे सगळं वातावरण आहे, जे लोकसभा निवडणुकी पर्यंत पुरतं जाईल असं जे आपल्याला वाटत होतं, ते आता विधानसभा निवडणुकीपर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे. आणि कारण दोन्ही बाजूला फायदा, म्हणजे जे ओबीसीच्या नावाखाली ध्रुवीकरण करतात, जे मराठ्यांच्या नावाखाली ध्रुवीकरण करतात, ते आपापला राजकीय फायदा पाहून सगळं पुढची रणनीती आखणार आहे. पण याच्यामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते सर्वसामान्य जनतेचं नुकसान होणार आहे. म्हणजे विकासाचे प्रश्न बाजूला राहिलेले आहेत, कोणी त्याच्यावरती बोलत नाही. मराठवाड्याच्या रेल्वेच्या प्रश्नावर बोलत नाही, मराठवाड्याला शैक्षणिक सुविधावरती बोलत नाहीत, मराठवाड्याला गावं अक्षरशः भाकास ओसार पडू लागलेली आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाहीत. आणि केवळ मराठा आणि ओबीसी असं जर करून जर राजकारण आपण जर करणार आहोत तर आपण आणखीन किती मागास होणार आहोत, मला वाटतं याचा आपण सर्वांनीच करायला हवा. आणि खरोखरीच मराठवाडा गेली सातत्यानं गेली काही दशकं असे सामाजिक ताणतणाव अनुभवत आहे, म्हणजे त्यामुळंच मराठवाड्याच्या विकासाला मोठी खीळ बसलेली आहे. तरुणांचं जे काही भवितव्य आहे, त्यांची जी स्वप्न आहेत, ती साकार होण्यामध्ये या सामाजिक तणावांचा मोठा अडसर आहे. त्यामुळं मला वाटतं दोन्ही समाजाच्या जे काही नेते असतील, जे काही गावागावांमधले धुरीण असतील, त्यांनी याचा एक साकल्याने विचार करण्याची गरज आहे की खरोखरीच हे आपण कुठपर्यंत हे सगळं ताणणार आहोत, कारण यातनं फायदा खरोखरीच काही होणार नाही आहे. आणि विनाकारण राजकीय नेते आपली पोळी भाजून येतील, निवडणुकांमध्ये येतील, मराठा नेते मराठ्यांना पेटवतील, ओबीसी नेते ओबीसींना पेटवतील, मराठा तरुण ओबीसींच्या घरावर चालून जातील, ओबीसी नेते तरुण संतप्त कार्यकर्ते मराठ्यांच्या घरावर चालून जातील. आणि जे म्हणतात ना की एक डोळा काढला म्हणून आपण दुसऱ्याचे दोन डोळे जर काढायला लागलो तर सगळं जग एक आंधळं होऊन जाईल, तर असाच प्रकार घडू शकतो इतकं वातावरण भयावह आहे. आणि बंडू जाधव ज्या पद्धतीने बोलले की मला ओबीसीने मतं दिली नाहीत, त्याच्यावरती कॉमेंट्स पण भरपूर आलेले आहेत की केवळ बंडू जाधवांनीच म्हणे जणू काही विकासाचा मुद्दा मांडला आणि समोरच्यानेच फक्त ओबीसींचा मुद्दा मांडला असं नाही, तर बंडू जाधवांच्या लक्षात आलं असेल त्यांनी पण ध्रुवीकरण केलं असेल. कारण राजकारणी जी लोकं आहेत ते जिथे आपला फायदा आहे त्या पद्धतीनेच वागत असतात. पण मला वाटतं हे जे सगळं घातक सूत्र आहे आणि हे सूत्र तातडीने आपण बंद केलं पाहिजे, तरच मराठवाड्यांच्या प्रश्नांवरती, मराठवाड्याच्या पाण्यावरती, मराठवाड्यामधल्या पायाभूत सुविधांवरती, या मुद्द्यांवरतीच इलेक्शन लढणं अपेक्षित आहे. बीडमध्ये या सामाजिक संघर्षाचे परिणाम दिसतील, काहींनी ओबीसींची बाजू उचलून धरली, काहींनी मराठ्यांची बाजू उचलून धरली. खरोखरीच जे आता ओबीसींमध्ये जे नेते आहेत त्यांना पण आता जे काही जे कोणी नेते राहिलेले आहेत ते मला वाटतं ते आपल्या समाज घटकाचे नेते राहिलेले आहेत. आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा जो नेता समस्त ओबीसींचा नेता म्हणून जो पुढे आलेला होता, तर तसा पण नेता कोणी राहिलेला नाही, तो मला वाटतं त्याचाही फटका ओबीसींच्या नेतृत्वाला, ओबीसींना बसतो आहे की काय असं मला जाणवतंय. कारण गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचं नेतृत्व हे मराठ्यांनी देखील मान्य केलेलं होतं, ओबीसींमधील समस्त जातीने देखील मान्य केलेलं होतं. पण आता जे काही नेते आहेत ओबीसींमधले ते आपापल्या जातीचा अजेंडा पुढे रेटतायत. जर कुणाला नेता म्हणून जर पुढे यायचं असेल तर आपल्या जातीपुरते आधी मागणी करायची आणि मग त्यातनं आपला पुढे राजकीय विकास किंवा राजकीय युक्ती साध्य करायचं, असा सरळ सरळ फंडा या जातीच्या पुढाऱ्यांनी निवडलेला आहे. आणि मला वाटतं त्यातनंच या त्यांच्या या नेत्यांच्या स्वार्थापोटीच अशा प्रकारची भडकावू भाषणं केली जातात, दोन्ही बाजूंना पेटवलं जातं. मला वाटतं यातनं समाजानंच, दोन्ही बाजूंच्या समाजानंच, त्यातल्या तरुणांनीच यातली एक समंजस भूमिका घेणं गरजेचं आहे. अन्यथा मराठवाड्यातलं हे वातावरण मग पुढच्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही जाऊ शकतं आणि त्याचा एक मोठा एक वाईट परिणाम या संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागू शकतो. हे तातडीने थांबायला हवं. जे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना दिसून आलेलं आहे आणि ज्या पद्धतीचा प्रचार झालेला आहे तो हानिकारक आहे, आणि त्यातनं आपल्याला बाहेर पडायलाच हवं. अन्यथा आपण ही जी रोगट मानसिकता आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आशादायक नाही आहे, त्यांचं भविष्य आपण अंधारामध्ये ढकलत आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, तरच हा संघर्ष थांबू शकेल, त्याला विराम मिळू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि या अशा या सामाजिक तणाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल देखील कॉमेंट्स करा, पॉझिटिव्ह कॉमेंट्स करा. एकमेकांच्या जातींच्या उखळ्या पाकळ्या काढू नका, कारण जात ही काही जन्मानं मिळते म्हणून त्याचा अभिमानच बाळगला पाहिजे आणि इतरांच्या जातीला तुच्छ लेखलं पाहिजे, असा जो काही आपल्या मनाचा पूर्वग्रह आहे तो तातडीनं दूर व्हायला पाहिजे, एवढीच अपेक्षा मला वाटते आहे. तुम्हाला काय वाटतं ते जाणीवपूर्वक सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.